साहसी पर्यटन धोरणात मान्यता दिली आहे नेमकं याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरीचं पर्यटन येतं? आपल्याला माहित असेल की गेल्या 1.5 वर्षापासून पर्यटन विभाग हे वेगळ्या वेगळ्या पॉलिसीज आणत आहे, वेगवेगळी धोरणं आणत आहे, कारण महाराष्ट्राला आम्ही पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थात साहसी पर्यटनचा आज आम्ही राज्य मंत्रिमंडळाने हे पास केलेलं आहे धोरण. आज महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात ही आहे की आपण जर बघाल तर 3 महत्त्वाचे माध्यम आहेत जे जमिनीवर साहसी पर्यटन चालतं, मग वेगवेगळे प्रकार त्याच्यात असतील जे समुद्रात किंवा नद्यांमध्ये चालू असतं, आणि तिसरं म्हणजे जे हवाई आहे, स्कूबा डायविंग आहे, स्काय डायविंग आहे, ट्रेकिंग आहे. हे 3 वेगवेगळे माध्यमं जशी आहेत तसं वेगवेगळे साहसी पर्यटनाचे प्रकार आपल्या राज्यात चालू असतात. आत्तापर्यंत आपण बघत असाल की कुठची नियमावली नसल्यामुळे इथे काही ॲक्सिडेंट्स होऊ शकत होते, काही वेगवेगळे प्रकार चालायचे, त्याच्यासाठी आज नियमावली आम्ही आणलेली आहे आणि ह्याला स्ट्रीमलाईन करण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रीमलाईन झाल्यानंतर, थोडं लायसन्सिंग केल्यानंतर आमची हीच अपेक्षा आहे की ह्याच्यात साहसी पर्यटन महाराष्ट्रात वाढावं. नियमावली आता GR आमचं जेव्हा रिलीज होईल तेव्हा आपल्या सर्वांच्या हातात येईल. अर्थात ह्याच्यात स्पोर्ट्स किंवा जे परफॉर्मन्स ओरिएंटेड स्पोर्ट्स आहेत ते घेतलेले नाही आहेत, गिर्यारोहण घेतलेलं नाही आहे, प्रोफेशनल्स जे आहेत त्यांना घेतलेलं नाही आहे. हे नुसतं टुरिझमचा जो प्रकार आहे पर्यटनसाठी आहे, म्हणजे तुम्ही एखादे प्रोफेशनल असाल पण इतर जे ॲमेचर्स असतील त्यांना तुम्ही ट्रेकिंगसाठी किंवा स्काय डायविंगसाठी किंवा स्कूबा डायविंगसाठी नेता, तर काही तुम्हाला नियमावली पाळायला लागेल हे आपण त्याच्यात आणलेलं आहे. नाही, पूर्ण महाराष्ट्रात आहे. अर्थात प्रमोशनसाठी टुरिझम वेगळं वेगळं आपण लोकेशन्स करतच असतो. आता जी माध्यमं आपण घेतलेली आहेत, 3 माध्यमं जी आहेत त्याच्यातून जी काही लोकेशन्स पुढे येतील, आणि आमची हीच इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकेशन्स यावे. ह्याच्यात जसं मी सांगितलं परत एकदा की फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आपण काम हाती घेतलेलं नाही आहे, स्पोर्ट्सचं नाही आणि कुठच्याही प्रोफेशन्सचं नाही. म्हणून टोपे साहेबांना बाजूला आम्ही बसवलेलं आहे खास करून. नाही, ह्याच्यात अर्थात कुठची शिथिलता ही आपल्याला माहिती आहे की आपल्याला पहिलं आपलं प्राधान्य आहे जीव वाचवून, आणि ते झाल्यानंतरच आपण काही याच्यावर बोलू शकतो. महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्ही देखील मागच्या वर्षापासून आपण बघितलं असेल पर्यटन खातं हे पॉलिसी फ्रेमवर्कवर आत्ता काम करत आहोत. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला महाराष्ट्र उघडायची संधी मिळेल, जेव्हा पुनश्चहरी होईल, तेव्हापासून आपण पॉलिसीजवर पुढे टेक ऑफ घेऊ शकतो. मग इज ऑफ डुईंग बिझनेसची पॉलिसी होती ज्याच्यात आम्ही 70 लायसन्सवरनं 10 लायसन्सवर आणलेले आहेत, 70 अप्रुव्हल्स होते ते 10 आणलेले आहेत, 15 NOCs होते ते 9 सेल्फ सर्टिफिकेट्सवर आणलेले आहेत. होमस्टेची पॉलिसी असेल, होम रेंटलची पॉलिसी असेल, ॲग्रो टुरिझमची पॉलिसी असेल किंवा ही पॉलिसी असेल, ह्या सगळ्या पॉलिसीज आम्ही आत्ता इंटरनल जे काही काम करायचं आहे वेगळ्या वेगळ्या संस्थांबरोबर बसत आहोत, वेगळेवेगळे काही एजन्सीज असतील त्यांच्याबरोबर बसत आहोत आणि काम करत आहोत, जेणेकरून पुढे जेव्हा पोस्ट कोविड जे काही आपल्याला दिसेल तेव्हा पर्यटनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील. ह्याच्यात चालना मिळायला कोविड नंतर, अर्थात आपल्यातून खूप असे मंडळी आहे, मला माहिती आहे की आपण देखील वेगळ्या वेगळ्या माध्यमातून काही एक थ्रिल घेण्याचा प्रयत्न करत असतो. मग जगभरात जसं स्काय डायविंग असेल, स्कूबा डायविंग असेल, आपल्याकडे पण अशा कितीतरी संधी आहेत जे उपलब्ध होऊ शकतात, पण ह्याला नियमावली जी गरजेची होती स्वतःच्या सुरक्षितेसाठी ती आपण ह्याच्यातून आणत आहोत. साहसी पर्यटन का आज धोरण हमने वितरित किया है, इसमें यही है कि अभी तक इसमें कोई रूल्स या गाइडलाइंस नहीं थे, वो हमने लाए हैं. इसमें प्रोफेशनल्स, स्पोर्ट्स ये नहीं है, सिर्फ जो एमेच्योर जो टूर्स या ट्रैवल एजेंसीज के साथ जाते हैं, टूरिज्म के लिए जाते हैं, उनको इसमें लाया गया है. कोविड के समय में हमारा जो डिपार्टमेंट है वो इसी पर काम कर रहा है कि जो पॉलिसी फ्रेमवर्क है, जो इंटरनल चेंजेस लाने हो, अपडेट्स लाने हो, उसी पे काम चल रहा है. क्योंकि हमें भी पता है कि टूरिज्म अभी यहाँ वहाँ जाना घूमना ये बहुत जटिल हो गया. मास्क तो है चेहरे पे, हाथ साफ रखना ज़रूरी होता है, और ये सब देखते हुए जब पोस्ट कोविड सिनेरियो शुरू हो जाएगा तब महाराष्ट्र आगे रहे, यही हमारी जो एक इसके पीछे धारणा है. फ्रेमवर्क हम अभी रिलीज करेंगे क्योंकि आज हमने ये पारित किया है. अभी आप देखेंगे कि जब फ्रेमवर्क आएगा तो काफ़ी डिटेल में हम गए हैं, क्योंकि सभी को साथ में लेके, और ऐसे नहीं कि किसी को रोकना है या पीछे लाना है, हमें ये एडवेंचर टूरिज्म जो है उसको एनकरेज करना है. जब हम एनकरेज कर रहे हैं तब ये भी हमें आश्वासित करना है लोगों को कि ये सेफ है, सुरक्षित है, आप जा सकते हो और सुरक्षित रह सकते हैं. इसी विचार से हम आगे चले. ये प्रदेश के भीतर प्रदेश के भीतर ये सारे जो नियम्स हैं या जहाँ पे 600 टूरिज्म जिसको मान्यता मिली है,
ये प्रमोशन तो सिर्फ कोविड के बाद हो सकता है, अभी तो हमारा इंटरनल फ्रेमवर्क बनेगा, क्योंकि अभी हम यही मान के चले हैं कि जब भी कोविड के आगे हम निकल जाए, अभी ये जब भी कभी है पता नहीं, लेकिन जब ही हम आगे निकल जाए तब महाराष्ट्र सभी राज्यों से आगे रहे, टूरिज्म में रहे, डोमेस्टिक टूरिज्म हो, इंटरनेशनल टूरिज्म हो, क्योंकि हमारा राज्य एक ऐसा राज्य है जहाँ जंगल भी है, यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स है, बीचेस है, काफ़ी सारे टूरिज्म साइट्स हैं हमारे राज्य। साहसी पर्यटन और मजे, एक मिनट मागून त्यांचा हात वरतो, मला बोलो। हो मला वाटतं परवा पण आपण ऐकलं असेल केंद्र सरकारकडून रिव्हेंज टुरिझमबद्दल बोललं जात आहे, अर्थात घरी बसून किंवा म्हणजे कोविडच्या काळात थोडं सगळ्यांनाच आपल्याला वाटतं की थोडं फिरायला पाहिजे, बाहेर पडायला पाहिजे, आणि आपण आपल्या आपल्या परीनेही करत असतो, पण हे होत असताना आपले आकडे अजूनही आपण बघतोय की थिक टेल दुसऱ्या लाटेची आहेच, तिसरी लाट कधी येईल ह्याच्यावर आपण अजून नजर ठेवून आहोत, महाराष्ट्रात लसीकरण आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत आहोत, इतर राज्यातून आपल्याकडे किती लोक जे लसीकरण त्यांचं झालं नाही असे येत असतील किंवा कोविड टेस्ट न झालेली येत असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला पकडूनच काम करायला लागेल, कारण किती जरी बोललं की आपल्याला टुरिझम वाढवायचं आहे, आमचं लक्ष एकावरच आहे की टुरिझम उघडेपर्यंत आतले जे काही बदल घडवायचे होते, पॉलिसी फ्रेमवर्क बदलायची होती किंवा आता अपडेट करायची होती, ती केल्यानंतर आपल्याला पोस्ट कोविड सिनेरियोमध्ये कुठेही कोणी रोखू नाही शकणार ह्याची दक्षता घेऊन आम्ही काम करत आहोत। आत्तासाठी अर्थात जे आपले टुरिस्ट प्लेसेस आहेत, हिल स्टेशन्स आहेत, आपल्याला काळजी घेऊनच पुढे जायला लागेल, कारण आपलं प्रथम कर्तव्य हेच आहे की लोकांचा जीव वाचावं। अजूनही आपण बघत आहात की ऑक्सिजनवरचे लोक खूप हळूवार कमी होत आहेत, त्याच्यावरनं आपला आकडा तरी तसा आहे, तर हे आपल्याला काळजी घेऊनच चालायला लागेल, कारण ज्याला कोविड होतो आणि मी एक्सपिरियन्सनी बोलतो तो एक भयानक काळ असतो आणि त्याच्यातून वाचणं हे खूप गरजेचं असतं। तुम्ही किती होपफुल आहात, कारण जे म्युटेशन जे होत राहतील तर त्याला पाहता त्यातले तुम्ही कोणते असे रिसर्च करणार आहात जेणेकरून वेबमध्येही टुरिझम सुरू करायला तुम्हाला? नाही, आम्ही कोविडबद्दल कुठचंही खातं बोलू शकत नाही, कारण त्याच्यात पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आणि मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट स्वतः CM DCM साहेबांबरोबर हे दोघे खाते आणि मंत्री महोदय बोलत असतात आणि त्यांचे जे निर्णय असतात ते आमच्यावर लागू असतात, कारण जसं मी सांगितलं की सरकार म्हणून, शासन आणि प्रशासन म्हणून आमचं प्रथम कर्तव्य लोकांचे जीव वाचवणं आहे। अर्थात गेले 1.5 वर्षात जे आम्ही काम केलेले टुरिझम खात्यातून, अतिथी ताई असतील, मी असेल आणि आमचं सगळं पूर्ण खातं जे आम्हाला मदत करत आहे, ते एवढ्यासाठीच आहे की महाराष्ट्र आत्तापर्यंत आपण बघितलं असेल की ह्या खात्याकडे जेवढं लक्ष नव्हतं तेवढं ह्या खात्याला लक्ष ह्या सरकारमध्ये मिळालेलं आहे, तेवढं महत्त्व मिळालेलं आहे, आणि आमचा हाच प्रयत्न आहे की टुरिझम असा एक सेक्टर आहे, मग टुरिझम बोलल्यानंतर आपण हॉस्पिटॅलिटी सेक्टर बोलतो, ट्रॅव्हल टुरिझमचं बोलतो, ह्याच्यात अँसिलरी इंडस्ट्रीज पण तेवढ्या जोडलेल्या आहेत, हॉस्पिटॅलिटी सेक्टर असल्यामुळे हा एक स्पॉन्ज सेक्टर आहे, आणि जेव्हा केव्हा आपण थोडं उघडायला सुरू करू शकू, जेव्हा टुरिझम आपल्याकडे वाढेल आणि महाराष्ट्र काय आहे पुन्हा एकदा आपण जगाला दाखवू शकू, तेव्हा एम्प्लॉयमेंट ची जी काही ऑपॉर्च्युनिटी वाढू शकते ती खूप आहे। धन्यवाद। नक्कीच, आणि म्हणूनच आम्ही वेगळ्या वेगळ्या एजन्सीजबद्दल बोलत आहोत, त्यांच्यासोबत बोलत आहोत आणि सगळ्यांना एकत्र करून, कारण जसं मी सांगितलं ह्या जो काय आपण हे कॅबिनेट आणलेली आहे हा हेतू नाही की कोणाला नियमावली म्हणून अडवावं, आपला हेतू हाच आहे की जास्तीत जास्त लोक ह्याच्यात यावे, लीगली यावे आणि सुरक्षित प्रमाणे। पण त्याच्यावर बदल घडत आहे, हिंद माताला तुम्हाला पुढच्या वेळी देतो मी। आता तुमच्या प्रश्नांना उत्तर देणं हा पण साहसी खेळ मानला जाऊ शकतो। हो, ती जशी काल बातमी काल परवाकडे मला कळली, त्यांच्यासोबत आपण आता संपर्क साधूच, पण त्या देशांबरोबर देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वतः परराष्ट्र मंत्र्यांबरोबर मी पण चर्चा करणार आहे, कारण जास्तीत जास्त लवकर यावं ही सगळ्यांची इच्छा आहे। धन्यवाद।